नमस्कार बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्क अँड एनर्जी फिनिश केले. द लास्ट लेक्चर वी विल स्टडीड अबाउट द चॅप्टर इज वर्क अँड एनर्जी. सर्वांनी आपापले माईक बंद ठेवायचे, व्हिडिओ हा रेकॉर्ड केला जातो त्याच्यामुळे माईक्स बंद ठेवा, इन्स्ट्रक्शन फॉलो करत चला. देन इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट द न्यू चॅप्टर. इट इज कॉल्ड अ करंट इलेक्ट्रिसिटी. द करंट इलेक्ट्रिसिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर इन दिस इयर. तर ते होत असते, ते ॲड होतच राहणार आहेत कंटिन्यू. तर आपण पुढे स्टार्ट करूया. देन फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन पार्ट ऑफ अँड अ करंट इलेक्ट्रिसिटी. द करंट इलेक्ट्रिसिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, ऑर द इलेक्ट्रिसिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन आवर डे टू डे लाईफ. बिकॉज ऑफ अँड द ऑल द इन्स्ट्रुमेंट्स आर वर्क परफॉर्म द वर्क बाय द इलेक्ट्रिसिटी. देन वॉट इज अँड अ इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटीचं इम्पॉर्टन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर कशा पद्धतीनं इलेक्ट्रिसिटीचा वापर आपल्या डे टू डे लाईफमध्ये होतो त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. द इम्पॉर्टन्स ऑफ अँड अ इलेक्ट्रिसिटी आर शोज दॅट दिस स्लाइड्स. ही स्लाइड्स आपल्याला ते दाखवेल की इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण कशासाठी करत असतो. द स्लाइड आर शोज दॅट दिस स्लाइड इज दिस स्लाइड इन विच द व्हेरियस instruments are present and these all the instruments work and perform the function the use of an electricity. freezer dilela ahe, washing machine ahe, barobar ahe, mixer ahe, fan ahe, roti maker ahe, vacuum cleaner ahe, theek hai. manje he je sagle instrument apan je pahato, जे आपण डोळ्यांनी पाहतो, ज्याचा आपण आपल्या घरामध्ये वापर केला जातो, दीज ऑल द इन्स्ट्रुमेंट्स आर यूज्ड बाय द इलेक्ट्रिसिटी. हे सगळे इलेक्ट्रिसिटी, ऑल दीज डिवाइस कॅन नॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. विदाउट इलेक्ट्रिसिटी हे डिवाइस वर्क करू शकत नाही. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. देन हाऊ यू आर द इम्पॉर्टन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी इज द व्हेरी इम्पॉर्टंट इन मॉडर्न वर्ल्ड. आधुनिक जगामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक गोष्ट ही इलेक्ट्रिसिटीवरती अवलंबलेली आहे. दॅट इज द मॉडर्न वर्ल्ड, म्हणजे सध्या आपण ज्या जगामध्ये वावरतो. वी डिपेंड्स ऑन इट फॉर द ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन आवर डे टू डे लाईफ. इलेक्ट्रिसिटी मेड आवर लाईफ व्हेरी इझी अँड कम्फर्टेबल इन द फॉलोइंग वेज. वी आर कम्फर्ट बिकॉज द यूज ऑफ अँड अ इलेक्ट्रिसिटी. आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला एक कम्फर्ट झोनमध्ये जे आपण अनुभवतो याचं एकमेव कारण म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही अचानकपणे वातावरणामध्ये उष्णता वाढते, हवा हे गर्म व्हायला लागते, त्यावेळेस तुम्ही यूज करता ए सी आणि फॅन्सचा, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. त्याच्यानंतर तुम्ही जेवणासाठी बसलात, घरी शिजवलेलं अन्न हे थोडंसं थंड झालं, तुम्हाला गरम खायचंय, त्यावेळेस तुम्ही काय करता, लागलीच विशिष्ट प्रकारचे इन्स्ट्रुमेंटचा वापर करून ते गरम करता. किंवा अन्न सकाळी शिजवलेलं आहे आणि ते उरलेलं आहे आणि आपल्याला संध्याकाळी खायचंय, तर आपण त्याला न खराब होता टिकवायचं आहे अन्नाला, तर आपण ते फ्रीजरचा वापर करतो, फ्रीजचा वापर करत असतो. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतो, बरोबर आहे. म्हणजे
कष्ट, कपडे धुण्याचे जे कष्ट लागत होते ते कष्ट काय झालेले आहेत, आता कमी झाले आहेत, म्हणजे आपण कम्फर्ट फील करत आहात. देन हाउएव्हर द व्हेरियस वेज वी आर अ कम्फर्ट, द फर्स्ट इज इलेक्ट्रिसिटी, लाईट. इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड टू द ऑपरेट डोमेस्टिक ॲप्लिकेशन्स लाईक अ फ्रीजर, मिक्सचर, फॅन, वॉशिंग मशीन, व्हॅक्युम क्लीनर एक्सेट्रा. द सेकंड इज इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड इन द इंडस्ट्रीज ऑफ रनिंग अ इलेक्ट्रिक फार्म्स, इलेक्ट्रिक मोटार अँड सेवरल अदर इन्स्ट्रुमेंट्स. इलेक्ट्रिसिटी आर अ यूज्ड इन अ इंडस्ट्रियल एरिया, तुम्हाला माहिती असेल. फक्त आता आपण घरामध्येच इलेक्ट्रिकल बघा करंटचा वापर करतो का? बिलकुल करत नाही. इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो का? नाही. तर घरामध्ये तर आपण वापर करतोच करतो, त्याच्यासोबतच आपण इंडस्ट्रियल एरियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो. मोठमोठ्या मशीन्स चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी आवश्यकता असते. This is the importance of an electricity in day-to-day life. The electricity is used for the hospital, banks, office and other private institutes. These homemade device आपण बघितलं फॅक्टरीमध्ये वापर होतो, त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत बँकेमध्ये. कॉम्प्युटर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आपण कॉम्प्युटरचा वापर करतो, इंटरनेटचा वापर करतो. तर कॉम्प्युटरचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता आहे. म्हणून बँकेमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटी वापरलं जातं, हॉस्पिटलमध्ये सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, फॉर एक्झाम्पल आवर कोचिंग सेंटर, आपण आपल्या कोचिंग सेंटरमध्ये बल्ब्स आहेत, फॅन्स आहेत, बरोबर आहे, कॉम्प्युटर आहे, सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत. हे सगळे आपण या सगळ्या गॅजेट्सचा, डिव्हाइसचा जसा आपण वापर करतो ना, ते आपण शक्य आहे बिकॉज ऑफ अँड ओनली फॉर द इलेक्ट्रिसिटी. देन नेक्स्ट इज द इलेक्ट्रिसिटी इज ऑल्सो यूज्ड इन द फार्मिंग, शेतामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो, मोटार, बरोबर आहे. द ओनली द इलेक्ट्रिसिटी आर नॉट ओनली आर यूज्ड in a device, but some animals are also used for the electricity. काही प्राणी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर हे करत असतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, सुरुवातीलाच मी हे एक्झाम्पल ठेवलं होतं, द फिश. फॉर एक्झाम्पल फिश सच ॲज अ इल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे. म्हणजेच काय, हा जो मासा आहे, हा मासा माशाच्या तोंडामध्ये इलेक्ट्रिक करंट आपल्याला पाहायला मिळतो, इलेक्ट्रिसिटीचा हा वापर करतो शिकार करण्यासाठी, बरोबर आहे, आपलं अन्न, आपलं पोट भागवण्यासाठी हा करत असतो. म्हणजे फक्त गॅजेटच याच्यावरती चालतात अशातला भाग नाही, म्हणजे काही प्राणी सुद्धा इलेक्ट्रिक करंटचा वापर करत असतात. तर हे एकंदरीत आपण बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ अन इलेक्ट्रिक और इलेक्ट्रिसिटी. देन दिस इज अँड अ इम्पॉर्टन्स ऑफ अन इलेक्ट्रिसिटी. देन द नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता पुढच्या पॉइंटमध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय आहे, आणि ते पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत. लुक ॲट दिस स्लाइड, द स्लाइड इन विच try this potential and potential difference. baka potential mhanje kay and potential difference mhanje kay he aplyala jar shikaycha asel tar aplyala ek prayog karun pahana avashyak ahe. take two bottles, baka don bottles ghyaycha ahet, ek nali ghyaycha ahe, ek switch ghyaycha ahe ani ek tisri ek large bottle aplyala ya thikani ghyaycha ahe. don bottle mhanje thik ahe, don bottles ghyaycha ahet aplyala. plastic bottle jari ghetla tari kay harkat nahi. the two plastic bottles, rubber ट्यूब, ठीक आहे, क्लॅम अँड ऑल्सो वॉटर. हे घेतल्याच्या नंतर द कन्स्ट्रक्ट द एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट आता आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहे. द
तयार करायचं आहे, तर ते तयार करत असताना कशा पद्धतीने बिल्ड करायचं आहे हे मी तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवले आहे. सेटअप द एक्सपेरिमेंट ॲज शोन इन फिगर. फिगर मध्ये जशा पद्धतीने दाखवलेला आहे तसं आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं आहे, सेटअप बनवायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल द पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे नेमकं काय हे आपण, आणि पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत. द पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स द डायग्राम आर शोज दॅट. डायग्राम मध्ये तुम्ही बघितलात तर एक बॉटल हे एका छोट्याशा स्टूल वरती आपण वरती हाईट जास्त हाईटला ठेवले आणि एक ट्यूब प्लास्टिक ट्यूब जोडलेली आहे दोन बॉटलला आणि त्याच्यामध्ये एक चिमटा लावलेला आहे. आपल्याला काय करायचं आफ्टर सम टाइम रिमूव्ह द, बघा काही वेळेच्या नंतर तो चिमटा रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे. आता मला सांगा दोन्ही बॉटलमध्ये वॉटरचं प्रमाण समान आहे सारखं आहे. जर आपण चिमटा काढून टाकले तर वॉटर काय फ्लो होईल, फ्लो होत असताना मी बॉटलला नंबर देणार आहे ठीक आहे, किंवा नाव देतो दिस इज अन ए बॉटल अँड दिस इज अन अ बी बॉटल. द वॉटर आर फ्लो फ्रॉम टू ए टू बी. ए टू बी कडे काय होईल पाणी आता फ्लो व्हायला सुरुवात होईल. का फ्लो झालं, बिकॉज ऑफ अँड द बॉटल ए बॉटल इज आर प्रेझेंट इन द अ पर्टिक्युलर हाईट. एका विशिष्ट हाईटला आपण ते ठेवलेलं आहे. And the height of a bottle is larger than the B. B पेक्षा A ची हाईट कशी आहे, जास्त आहे. आणि आपल्याला माहिती आहे पाणी हे उताराच्या दिशेने वाहत असतं, म्हणून पाणी हे काय होईल A बॉटल मधून B बॉटल कडे फ्लो होईल. आता नेमकं A मधून B मध्ये झालं तर पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. द इलेक्ट्रिक लेवल ऍट अ पॉइंट इज कॉल्ड अ, बघा लक्षात आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. एका पॉइंटला म्हणजे काय, द इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पॉइंट, विशिष्ट पॉइंटला असेल इलेक्ट्रिक लेवल म्हणजेच काय आहे, पोटेन्शियल आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल इज अ कन्सिडर ॲज द हाय पोटेन्शियल अँड नेगेटिव्ह टर्मिनल इज कन्सिडर्ड ॲज द लो पोटेन्शियल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे ए बॉटलमध्ये जेवढं पाणी आहे हे एवढं पाणी म्हणजेच काय, हे पोटेन्शियल आहे या बॉटलचं. लक्षात, द लेवल ऑफ द इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पॉइंट म्हणजे इलेक्ट्रिकलची जी लेवल आहे ना त्या लेवललाच इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हटलं जातं. ए बॉटलमध्ये पाण्याचं प्रमाण बी पेक्षा कसं आहे, जास्त आहे, म्हणून ए इज द पॉझिटिव्ह, देर इज अ हाय पोटेन्शियल अँड बी इज द लो पोटेन्शियल. तर हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. म्हणून डेफिनेशन काय सांगितलं, द इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पॉइंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. द लेवल किंवा द इलेक्ट्रिक लेवल ऑफ ऑर ॲट अ पॉइंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आलं लक्षात सर्वांना? तर आता आपण पाहणार आहोत पुढचा जो पॉइंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बघा याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट्स आहेत जे की सुरुवातीला, त्याच्यानंतर आपल्याला मोठमोठे पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. आता आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं, आता आपण पाहणार आहोत पीडी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज अँड अ डेफिनेशन ऑफ अँड पोटेन्शियल डिफरन्स. द अमाऊंट ऑफ वर्क डन, the amount of work done to carry a unit positive charge. The amount of work done to carry unit positive charge from one point to another point. The amount of work done carry a unit positive charge from one point to another point is called electric potential difference between two point. दोन पॉइंट मध्ये किती वर्क डन झालेला आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सिम्पली एक सर्वात शेवटचं एक स्लाइड दाखवतो जेणेकरून तुम्हाला सोप्या ह्याच्यामध्ये समजून येईल. आता बघा लक्ष द्या, आता ह्या ठिकाणी करंट फ्लो होऊ लागलाय. फ्लो होत असताना एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे फ्लो होत आहे. फ्लो होत असताना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बरोबर आहे, किंवा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हे कसं फ्लो होतं हे आपण पुढे पाहणारच आहोत.
The electron flow from two point, that is the higher potential to lower potential. बरोबर आहे. बघा हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल करे इलेक्ट्रिक करंट काय होत असतं, फ्लो होत असतं, सॉरी चार्ज फ्लो होत असतं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर हेच आपण स्लाईड मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. तर डेफिनेशन काय म्हणले बघा, इलेक्ट्रिक दॅट इज पोटेन्शियल डिफरन्सची, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत झालेलं वर्क डन बघा लक्ष द्या, म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. और बघा आणि त्याच्यामधला जो फरक आहे, इट्स अँड अ द डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स, आणि त्याच्यामध्ये जो फरक आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणत असतो. द फॉर्म्युला ऑफ अँड पोटेन्शियल डिफरन्स इज दॅट इज द वर्क डन डिवायडेड बाय टोटल चार्ज आर ट्रान्सफर्ड. आता या ठिकाणी चार्ज फ्लो होत असताना तुम्हाला दिसत आहेत, पहा हे बघा इथं चार्ज फ्लो होत आहेत की नाही, चार्ज फ्लो, हे चार्ज फ्लो होत आहेत, अशा पद्धतीनं फ्लो होत आहेत, बरोबर आहे. हे चार्ज फ्लो होत असताना फ्लो होत आहेत याचा अर्थ काय होत आहे, वर्क डन, वर्क इज सेड टू बी डन, म्हणजे काम होत आहे, वर्क डन होत आहे. म्हणून पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन काय झाली, द वर्क डन इज डिवायडेड बाय टोटल चार्ज ट्रान्सफर. किती चार्ज ट्रान्सफर झाले तर याच्यावरून पोटेन्शियल डिफरन्स आपण काढू शकतो. म्हणून डेफिनेशन या ठिकाणी मी सांगितलं, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज, युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स, त्यालाच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो, जे की दोन पॉइंट मधला, हा झाला एक पॉइंट आणि हा झाला दुसरा पॉइंट, ह्या दोन्ही पॉइंट मधलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, हाऊ मेनी चार्जेस आर फ्लो फ्रॉम टू वन पॉइंट टू अनदर पॉइंट, एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत किती चार्जेस हे फ्लो झालेले आहेत याच्यावरून इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला समजून येत असत. लक्षात, आणि तेच काय आहे, टोटल वर्क डन आहे. म्हणून द फॉर्म्युला ऑफ अँड अ पोटेन्शियल डिफरन्स इज दॅट इज वर्क डन इज डिवायडेड बाय टोटल चार्ज ट्रान्सफर. म्हणून फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला काय सांगितलं या ठिकाणी, फॉर्म्युला बघा, सर्वांनी लक्ष द्यायचे फॉर्म्युला काय सांगितलं आहे, मी झूम करून या ठिकाणी लिहून दाखवतो फॉर्म्युला, सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. That is the potential difference. Potential. ठीक आहे बघा, PD. ठीक आहे, मी पूर्ण नाही लिहिणार, जागा पूर्ण नाही. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन डिवायडेड बाय टोटल टोटल चार्ज. टोटल चार्ज ट्रान्सफर ट्रान्समिटेड और ट्रान्सफर. ट्रान्सफर बरोबर आहे, टोटल चार्ज ट्रान्सफर हे झाले. दॅट इज द फॉर्म्युला ऑफ अँड अ पोटेन्शियल डिफरन्स, हा झाला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर आता आपण पोटेन्शियल डिफरन्स दाखवत असताना कोणकोणत्या सायन्सचा वापर केला जातो त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. द पोटेन्शियल डिफरन्स इज डिनोटेड बाय व्ही, पोटेन्शियल डिफरन्स हे व्ही ने दाखवलं जातं, अँड इज इक्वल टू वर्क डन इज डिनोटेड बाय डब्ल्यू, अँड द चार्ज आर फ्लो ऑर ट्रान्सफर फ्रॉम इज डिनोटेड बाय द क्यू. म्हणून फॉर्म्युला काय आला, व्ही इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय क्यू. दिस इज अँड अ फॉर्म्युला ऑफ अँड पोटेन्शियल डिफरन्स, हा पोटेन्शियल डिफरन्सचा काय आहे, फॉर्म्युला आहे. तर आता आपण पुढे काय बघणार, द युनिट ऑफ अँड अ पोटेन्शियल डिफरन्स, द एस आय अँड एम के एस युनिट ऑफ अ पोटेन्शियल डिफरन्स इज ओल्ट. पोटेन्शियल डिफरन्सचं जे युनिट आहे हे आहे ओल्ट, हे युनिट आहे व्ही ओ एल टी ओल्ट, बरोबर आहे. इट इज द डिनोटेड बाय व्ही, कशाने दाखवलं जातं,
व्हीन दाखवलं जातं. दिस इज एन अ युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. तर हे पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल द इंट्रोडक्शन पार्ट, व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल, बरोबर आहे? हा सगळा भाग तुम्हाला सर्वांना समजलेला असेल. समजलं सर्वांना? येस ऑर नो? ठीक आहे, चालेल. पण आज बघा, आजचा भाग आपण इथंपर्यंतच पाहणार आहोत. उद्या आपण कंटिन्युअसली पुढचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दॅट इज द फ्री इलेक्ट्रॉन नेमकं काय आहे, द 1 व्होल्ट म्हणजे नेमकं काय आहे, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपण करंट फ्लो थ्रू द मेटॅलिक वायर, हे सगळे आपण एक्झाम्पल्स आणि पॉईंट्स हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर इथंपर्यंत सर्वांनी अभ्यास करून घ्या. आणि हा चॅप्टर आत्ता आजचा फक्त इंट्रोडक्शनचा होता. पुढे याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे? म्हणून सर्वांनी व्यवस्थित या सगळ्याचा आज काय करायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचा आहे. ठीक आहे, चालेल सर्वांना?